नमस्ते मुलांनो, ज्योतिष इजी लर्निंग चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आपण पाहतोय 8 स्टँडर्डचा इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल चॅप्टर, आणि त्याच्यामध्ये आपण वर्ड प्रॉब्लम्स बघितले। तर दोन एक्झाम्पल्स आपली सोडवून झालेली आहेत। आता आपण पुढची एक्झाम्पल्स पाहणार आहोत, पण प्रत्येक उदाहरण वेगळं आहे। तर काही उदाहरणं आपण सोडवूया आणि काही उदाहरणं जी आहेत ती तुम्ही ट्राय करा मुलांनो। तर आपण आता थर्ड एक्झाम्पल पाहणार आहोत। जर तुम्ही मागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्ही ते अवश्य पहा मुलांनो, तरच तुम्हाला हा इम्पॉर्टंट मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे हा, आणि तो तुम्हाला व्यवस्थित समजेल, तर पुढे सुद्धा तुम्हाला त्याचा उपयोग होईल। तर मॅथ्स हा रोज केला पाहिजे, तर रोज व्हिडिओ बघा आणि एक दोन एक्झाम्पल्स सोडवत राहा मुलांनो। तर मागचा जो चॅप्टर आहे आपला डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल तो सुद्धा झाला आहे, तर तो सुद्धा तुम्ही प्लेलिस्ट मधून पाहू शकता मुलांनो। तर आता आपण पाहूया आपला इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल चॅप्टर। पण मुलांनो, जर तुम्ही व्हिडिओज पाहत आहात पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर प्लीज मुलांनो सबस्क्राईब करा। तर तुम्हाला जास्त काही नाही करायचं, फक्त सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ पाहत राहायचं आहे, अभ्यास करत राहायचं आहे। आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी प्लीज तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओज पाहत राहा, अभ्यास करत राहा। तर चला मुलांनो पहा आता इक्वेशन्स इन वन व्हेरिएबलमध्ये वर्ड प्रॉब्लेम आहे, तो आता तिसरा वर्ड प्रॉब्लेम आहे। तो आहे द रेशियो ऑफ द वेट्स ऑफ कॉपर अँड झिंक इन अ ब्रास इज 13:7। फाइंड द वेट ऑफ झिंक इन अ ब्रास युटेन्स इज वेविंग 700 ग्रॅम। तर काय सांगितले आपल्याला, द रेशियो ऑफ द वेट्स ऑफ कॉपर अँड झिंक इन अ ब्रास इज, तर एक युटेन्स आहे ब्रासचं आणि त्याच्यामध्ये कॉपर आणि झिंक आहे मुलांनो। तर कॉपरचा जो रेशियो दिलाय तो 13 आहे आणि झिंक आहे 7 प्रमाणात। तर आपल्याला मानायचं याचं प्रमाण आणि आपल्याला काढायचं आहे पुढे आन्सर। तर आता काय मानायचं ते पहिलं पाहूया। द रेशियो ऑफ द वेट्स ऑफ कॉपर अँड झिंक इन अ ब्रास इज 13:7 दिलंय। तर रेशियो दिला आहे वेटचा आणि आपल्याला वेट काढायचं आहे, तर वेटसाठी आपण एक्स मानायचं आहे आणि जो रेशियो दिला आहे त्याच्याबरोबर आपल्याला एक्स लिहावं लागेल। 13:x असतं, रेशियो लिहिताना आपण 13x लिहिणार आहोत। तर 13x लिहायचं आपल्याला कशाचा आहे, कॉपरचा आहे। जेव्हा असा रेशियो दिलेला असेल तेव्हा तुम्हाला जो पहिला असेल कॉपर त्याचं 13 घ्यावं लागेल आणि झिंक जो आहे पुन्हा त्याचं 7 घ्यावं लागेल। तर जसा आपल्याला रेशियो दिला आहे त्याच प्रमाणात तुम्हाला घ्यावं लागेल। तर चला मग आपण सोल्युशन लिहायला सुरू करूया। तर सोल्युशनमध्ये आपल्याला लिहायचं आहे पहिल्यांदा जे दिले आहे ते सगळं लिहायचं। द रेशियो ऑफ द वेट्स जशी इन्फॉर्मेशन दिली आहे तशी सर्व लिहायची। वेट्स ऑफ कॉपर अँड झिंक इन अ ब्रास इज, झिंक इन अ ब्रास इज 13:7। तो 13:7 दिली आहे, रेशियो दिलाय तो लिहिला। आता आपल्याला कॉपरचं वेट मानायचं आहे। लेट द वेट ऑफ कॉपर बी तर वेट मानायचं आहे कॉपरचं, वेट ऑफ कॉपर बी। तर किती आहे कॉपरचा रेशियो दिलाय 13, मग 13x होईल मुलांनो, याचा वेट होईल 13x। आता आपल्याला मानायचंय झिंकचं, देन
the weight of zinc, then the weight of zinc, weight of zinc is किती आहे? 7 आहे. तर 7x होणार याचा वेट. मग आपण लिहिलं 7x. आता पुढे काय इन्फॉर्मेशन दिली आहे ती पाहूया. फाइंड द वेट ऑफ झिंक, तर वेट्स आपल्याला झिंकचा आपल्याला वेट काढायचा आहे. आणि पुढे काय दिलंय? इन अ ब्रास युटेन्सिल्स वेविंग 700 ग्रॅम. तर या युटेन्सिल्सचं त्या भांड्याचं जे वजन आहे ते दिलंय 700 ग्रॅम. तर एक ब्रासचं युटेन्सिल्स म्हणजे एक भांड आहे, तर त्याचं वजन तुम्हाला दिले 700 ग्रॅम. आणि त्याच्यामध्ये दोन धातू वापरले, कॉपर आणि झिंक, आणि त्याचं प्रमाण दिलं होतं. म्हणून त्याच्या प्रमाणावरून आपण त्याचं वेट मानलं 13x आणि 7x. आता सांगितलंय की या दोघांची बेरीज वेटची किती आहे? 700 ग्रॅम आहे. तर त्याचं आपल्याला इक्वेशन बनवायचं आहे. तर चला मग लिहूया आपण आता फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन. तर जी इन्फॉर्मेशन दिली आहे आपल्याला त्यावरून तुम्हाला इक्वेशन लिहायचं आहे. तर इक्वेशन काय होईल? मग या दोघांची बेरीज करायची आपल्याला आणि त्यांचं वजन आहे 700. तर लिहायचं आहे 13x प्लस 7x इज इक्वल टू 700. तर 700 लिहिलं. आता तुम्हाला काय करावं लागेल? 13x प्लस 7x आहे तर यांची बेरीज करावी लागेल. तर येईल 20x. तर 20x इज इक्वल टू 700. तर 20x इज इक्वल टू 700 आलं. आता आपल्याला x ची व्हॅल्यू पाहिजे. या 20 आपण डिवाइडला न्यायचं आहे. डायरेक्ट करायची क्रिया आपल्याला आता. तर लक्षात घ्यायचे x इज इक्वल टू 700 अपॉन 20. हा 20 या बाजूला जाताना विरुद्ध क्रिया होते, अपोजिट ऑपरेशन होतं. मग 20 हे आपलं मल्टिप्लिकेशनला होतं आणि आता 20 डिवाइडला आलेलं आहे. मग आता डिवाइड करायचं. तर 20 टेबल बोलायचा आहे. तर तुम्हाला 2 टेबल पण लिहिलं तर चालेल आणि 20 टेबल तयार होईल. तर लिहिला 2 टेबल आणि 2 त्याच्यावर एक एक 0 लावायचा. मग आपला 20 टेबल तयार झाला. तुम्हाला जर करायचं असेल तर साईडला सुद्धा करू शकता. तर 23 60 भाग लागेल. तर 20 3 60 भाग लागेल. 23 60 भाग लागेल. आणि किती उरेल पहा? 7 मधून 6 गेलं, 1 उरलं, तर 10 राहील. हा 0 जो आहे तो खाली घ्यायचा. 100 होईल मुलांनो. तर 25 100 होईल, 20 5 100 येईल. मग लिहायचं आणि आपलं आन्सर काय आलं मग मुलांनो? 35. मग लिहायचं इथे 35 आले आणि 21 20 और 33 5 आलं वरती. ते 3 5 आपण 35 लिहिलं. आता एक्स इज इक्वल टू आपलं आलंय 35. आता पाहायचंय की आपल्याला काय विचारलं आहे. एक्स काढलंय आपण, तर काय विचारलं आहे ते बघूया. तर फाइंड द वेट ऑफ झिंक, झिंकचं विचारलंय. मग झिंकचं वेट काय मानलंय आपण पहा बरं. तर द वेट ऑफ झिंक इज 7x. तर 7x मानलं आहे त्यावरून आपण झिंकचं वेट काढूया. द वेट ऑफ झिंक इज द वेट ऑफ झिंक इज 7x आहे. तर 7x लिहूया आणि पुढेच करूया. 7x म्हणजे किती? तर 7 इंटू एक्स ची जी व्हॅल्यू आपण काढली आहे मुलांनो 35, ती भरायची आहे तुम्हाला. आणि पुढे किती वेट येईल ते काढायचं आहे. तर 7x लिहिलं मी, 7 आहे तसा लिहिला, इंटू त्याच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू 35 भरली. आता मल्टिप्लिकेशन करायचं आहे तर साईडला करू शकता तुम्ही. तर 7 5 35, 7 5 35,
33 तर वर 3 लिहायचं, 7 3 जा तर 21 येईल, 7 3 21 येईल, त्याच्या पुढे बोलायचं तर 21 22 23 24 तर किती आलं मग 24 आलं, तर 24 लिहायचं। आता 245 आपले आंसर आले, तर आपण इथे लिहूया कशामध्ये आहे बरं बेट, तर ग्रॅम मध्ये आहे, 700 ग्रॅम दिले म्हणजे हे आपलं ग्रॅम मध्ये आंसर आले मुलांनो। मग आपण ग्रॅम मध्ये लिहिलं, आता आंसर सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे, तर नेहमी वर्ड प्रॉब्लेम मध्ये पूर्ण आंसर लिहायचं। तर काय लिहायचं, द वेट ऑफ झिंक इन अ ब्रास युटेन्सिल इज, द वेट ऑफ, द वेट ऑफ झिंक इन अ ब्रास युटेन्सिल इज, ब्रास युटेन्सिल इज किती आलं आपलं, 245 ग्रॅम। तर हे आपलं आन्सर तुम्ही खाली लिहायचं आहे, पण माझ्याकडे जागा नाही म्हणून मी इथे साईडला लिहिलेलं आहे। तर हे आहे तुमचं आन्सर। आता पहा मुलांनो, आपण व्यवस्थित केलं आहे तर तुम्हाला समजलंच असेल। पहिल्यांदा जो रेशो दिलाय त्याच्यावरून आपण वेट मानलं कॉपर आणि झिंकचं, नंतर गिवन इन्फॉर्मेशनवरून आपण त्यांची ॲडिशन केली आणि इक्वेशन सॉल्व करून आपण एक्सची किंमत काढली। पाहिलं की झिंकचं वेट काय मानलंय, 7x आहे, तर 7x आहे म्हणजे 7x35 केलं, कारण एक्सची व्हॅल्यू आहे आणि 245 ग्रॅम्स आपलं वेट आलं। तर आता आपण आपलं दुसरं एक्झाम्पल पाहूया पुढचं। हो आपण लिहिलं आहे, तर काय आहे पाहूया, फाइंड द 3 कॉन्सिक्युटिव होल नंबर्स हूज सम इज मोर दॅन 45 अँड लेस दॅन 54। तर पहा मुलांनो, काय दिले, 3 कॉन्सिक्युटिव होल नंबरची बेरी जास्त आहे 45 न असं सांगितलंय। मग आता आपल्याला काय मानावं लागेल, होल नंबर्स मानावे लागतील। कॉन्सिक्युटिव होल नंबर्स म्हणजे काय, तर होल नंबर्स तुम्हाला माहीत असतील 0, 1, 2, 3, 4 असे जे नंबर्स आहेत आपले त्यांना आपण होल नंबर्स म्हणतो। नॅचरल नंबरमध्ये 1, 2, 3, 4 येतो, त्यामध्ये 0 नसतो, आणि होल नंबर्समध्ये 0, 1, 2, 3 पासून स्टार्ट होतात। तर कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर्स म्हणजे क्रमागत येणारे, एका क्रमानं येणारे, म्हणजे 1, 2, 3 असे क्रमागत येणारे होल नंबर्स आहेत। तर आपले 3 नंबर्स कसे आहेत, एका मागून एक येणारे म्हणजे क्रमागत येणारे आहेत, आणि ते आपल्याला मानायचे आहेत होल नंबर्स। तर फाइंड 3 कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर्स हूज सम इज, दिली आहे सम, दिली आहे बेरीज, दिली त्यांची कशापेक्षा जास्त आहे ती दिली आहे, पण आपल्याला मानायचे होल नंबर्स। मग होल नंबर्स मध्ये डिफरन्स कितीचा असतो मुलांनो, 1 असतो, 1 नंतर 2 कधी येतो, तर 1+1 2 येतो, 2+1 3 येतो, असं एक न जादा असतो डिफरन्स त्याच्यामध्ये, एकचा असतो, आणि पुढची संख्या जेव्हा आपण घेतो तेव्हा एक न जादा येते। मग आपण पहिल्यांदा लिहूया, द डिफरन्स बिटवीन द कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर्स इज 1, तर ते लिहून घेऊया आणि मग पुढचं सॉल्व्ह करूया। द डिफरन्स बिटवीन, द डिफरन्स बिटवीन consecutive whole numbers consecutive whole numbers is 1, तर 1 डिफरन्स असतो त्याच्यामध्ये, आणि त्याच्यावरून आपल्याला आपले होल नंबर्स मिळवायचे आहेत। लेट 3 कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर, तर आपल्याला 3 नंबर्स पाहिजेत म्हणून लिहूया, लेट द 3 कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर्स, 3 कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर्स, होल
नंबर्स बी। तर पहिला आपण एक्स मानूया आणि मग पुढचे करूया आपण कोणते असतील पुढचे। तर लेट द थ्री कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर्स पाहिजेत, पण त्यातला पहिला जो आहे तो आपण मानूया एक्स आहे। तर लेट पहिला एक्स मानला, मग दुसरा काय येईल? तर जर एक्स असेल पहिला, तर एक न जास्त त्याच्या पुढचा नंबर असेल, तर क्रमागत नंबर आहेत आपले पुढचे नंबर आहेत, म्हणजे एक्स नंतर जो दुसरा नंबर येतो तो एक्स प्लस वन असेल। मुलांनो, एक न तो मोठा असेल, कारण दोन मध्ये डिफरन्स पाहिला आपण की वनचा असतो। मग जर पुढचा नंबर आहे तर प्लस वन असेल मुलांनो, म्हणून एक्स प्लस वन लिहिलं। आता पहा त्याच्या पुढचा कुठला असेल, तर टू न जास्त असेल, हा वन न जास्त होता सेकंड नंबर। तर थर्ड नंबर पाहिजे आपल्याला, तर एक्स प्लस टू, तर हा टू न जास्त असेल, मग लिहिलं कॉन्सिक्युटिव्ह नंबर झाले एक्स एक्स प्लस वन एक्स प्लस टू। आता लिहूया फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन, पुढे आपल्याला तयार करायचं आहे म्हणून लिहूया फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन। फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन काय दिली इन्फॉर्मेशन पाहूया। तर इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला पुढे काय दिलंय पहा, थ्री कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर्स तर मानले आपण। थ्री कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर्स हूज सम इज मोर दॅन 45 आहे, त्यांची जी बेरीज आहे या तीन अंकांची नंबरची जी बेरीज आहे ती 45 पेक्षा मोठी आहे, तर हे आपल्याला लिहायचं आहे। मग चला लिहूया कसं लिहायचं ते। थ्री नंबरची बेरीज मांडूया पहिल्यांदा, एक्स प्लस एक्स प्लस वन लिहिला, पुन्हा प्लसच साईन आणि एक्स प्लस टू, तर सगळ्यांची बेरीज मांडली आपण आणि ती काय दिली इन्फॉर्मेशन मोर दॅन 45, म्हणजे या तीन संख्यांची बेरीज ही मोठी आहे मोर आहे। मग हे जे साईन आहे मोर दॅनच ते त्याच्याकडे करायचं आणि 45 या बाजूला लिहायचं आहे। तर 45 पेक्षा ह्याची जी बेरीज येणार आहे ती मोठी येणार आहे ही इन्फॉर्मेशन आपल्याला दिली आहे, म्हणून आपण असं लिहिलं आहे ग्रेटर दॅनचं साईन या बाजूला आहे, कारण ते मोर आहे, मोर दॅनचं साईन इकडे केलं आपण आणि हा 45 कमी असणार आहे आणि यांची जी बेरीज येईल ती जास्त असणार आहे अशी आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आहे ती लिहिली। आता पुढची स्टेप करायची आहे, तर एक्स 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 जे आहे त्यांची बेरीज करा, तर वन एक्स टू एक्स थ्री एक्स, तर ती तीन एक्स झाले, तीन एक्स प्लस। आता अंकांची बेरीज करा, टू आणि वन आहे तर टू आणि वन थ्री झाला, मग थ्री लिहा, ग्रेटर दॅनचं साईन लिहिलं, 45 आहे तसं लिहायचं। आता पहा की थ्री एक्स प्लस थ्री आहे, मग अपोजिट ऑपरेशन करायचं, प्लस थ्रीचं मायनस थ्री करायचं। चला मग दोन्ही बाजूला आपण मायनस थ्री करूया, तर इथे मायनस थ्री आणि इथे सुद्धा मायनस थ्री, तर नाही तुम्ही इथं लिहिलं डायरेक्टली केलं तरी चालेल। तर हे गेलं आणि थ्री एक्स 45 मधन थ्री घालवायचे आहेत आपल्याला, मग येईल 42, तर थ्री एक्स इज ग्रेटर दॅन 42 वाला। आता आपल्याला एक्स लिहायचं आहे आणि ग्रेटर दॅनचं साईन लिहूया, जसं इक्वल टूच असतं तसं इथं ग्रेटर दॅनचं आहे मुलांनो। आता हा थ्री जो मल्टिप्लिकेशनला आहे तो डिवाइडला लिहायचा आणि याचा भागाकार करायचा, डिवाइड करायचं यांना, तर इथे मल्टिप्लिकेशन आहे त्याचं अपोजिट ऑपरेशनला आपण आणलं डिवाइडला। तर चला मग आता भाग लावायचा आहे, थ्री वन जा थ्री, थ्री वन जा थ्री, उरला वन, वरून घेतला टू, ट्वेल्व आलं, तर थ्री फोर चा ट्वेल्व, तर 14 आपलं आन्सर आलंय। पण काय सांगितलंय की एक्स हा मोठा आहे या ज्या संख्येपेक्षा, म्हणजे एक्स इज ग्रेटर दॅन 40, तर ग्रेटर दॅन म्हणजे मोठा आहे, मग एक न जास्त असणार तो, म्हणजे आपला एक्स इज इक्वल टू 15 आलाय मुलांनो, म्हणजे एक्स जी आपला पहिला होल नंबर आहे तो 15 आला आहे आणि त्यावरून आपल्याला पुढचे होल नंबर्स लिहायचे आहे। तर एक्स इज इक्वल टू 15 आलं, मग आता सेकंड काय आहे
पाहूया आपला, तर एक्स प्लस वन आहे, मग लिहायचं एक्स प्लस वन इज इक्वल टू, एक्स किती आहे 15 आहे, 15 प्लस वन इज इक्वल टू 16. तर आपण एक्स ची व्हॅल्यू भरली, 15 भरला आणि 1 प्लस केलं तर 16 आला. मग हा सेकंड नंबर आला होल नंबर कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर, क्रमागत जी आपली होल नंबरची संख्या आहे, नंबर आहे तो 16 आला. आता पहा पुढची आहे एक्स प्लस टू इज इक्वल टू, आता मी डायरेक्टली व्हॅल्यू भरते तर 16 प्लस टू एक्स ची व्हॅल्यू भरली आणि प्लस टू केलं तर किती आलं, तर पहा सॉरी एक्स ची व्हॅल्यू आहे 15, तर 15 भरायचं आहे आणि 15 प्लस टू 17. तर हे आपले क्रमांकगत नंबर्स आलेत, कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर्स आलेत 15, 16, 17. मग आन्सर पण लिहायचं, द कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर्स आर, तर मी इकडे लिहिते आन्सर द कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर्स आर, होल नंबर्स आर कुठले आले तर 15, 16, 17. तर क्रमागत आहे तर क्रमाने येणार 15, 16, 17. तर पहा हे आपलं आन्सर आलेलं आहे आणि आन्सर सुद्धा लिहायचं आहे. तर हे जे आपले वर्ड प्रॉब्लेम असतात त्यामध्ये आन्सर सुद्धा काही व्यवस्थित लिहायचं. तर पहा आता ही जी पुढे तुम्हाला वाटेल की हे लेस दॅन 54 पण दिलंय, पण त्यातली कोणती तरी एकच इन्फॉर्मेशन तुम्ही ते सोडवण्यासाठी वापरायची आहे. एक तर मोर दॅन 45 घ्यायचं, नाहीतर लेस दॅन 54 घ्यायचं आणि मग ते एक्झाम्पल सोडवायचं आहे. तर आपण या मोर दॅन 45 न सोडवलेलं आहे, तर या ठिकाणी तुम्ही हे लेस दॅन 54 सुद्धा घेऊ शकता, पण कोणतं तरी एकच वापरायचं आहे, ते दोन्ही न काढायची काही गरज नाही, तेच आन्सर येणार आहे. फक्त आपल्याला माहिती वेगळी दिली आहे म्हणून आपण ही लेस दॅन मोर दॅनची वापरलेली आहे आणि त्यांना आपण कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर्स, क्रमागत येणारे होल नंबर्स जे आहेत आपले ते आपण काढलेले आहेत. आता पहा मुलांनो, आपले हे झालं उदाहरण सोडवून व्यवस्थित आपण होल नंबर पाहिला, एक्स मानला, एक्स प्लस वन एक्स प्लस टू केलं कारण एक न ज्यादा येतो पुढे, म्हणून आपण त्याच्यामध्ये 1 आणि 2 ॲड केले तिसऱ्या नंबरमध्ये, त्यांची बेरीज लिहिली आणि ग्रेटर दॅन आहे म्हणून 45 लिहिलं. नंतर आपण इक्वेशनवरून हे आन्सर काढलेलं आहे. डायरेक्ट जरी तुम्ही इथे -3 केलं तरी चालू शकतं, इथे +3 -3 लिहिलं नाही तरी चालतं. तर तुम्ही डायरेक्टली क्रियासुद्धा करू शकता, ही हे +3 या साईडला -3 होईल असं सुद्धा तुम्ही डायरेक्टली करू शकता. तर डायरेक्टली सुद्धा -3 आपल्याला इकडे करता येतं माहीत आहे, तर मी इथे केलं आहे पण तुम्ही डायरेक्ट सुद्धा लिहू शकता. तर आता पहा मुलांनो, हे आपण पुढे सोडवलेलं आहे आणि आपले द कॉन्सिक्युटिव्ह होल नंबर्स आर 15, 16, 17 आलेले आहे. तर आपण आता इथेच थांबूया आणि उदाहरणं तुम्ही व्यवस्थित पाहायची आहेत, सोडवायची आहेत, तरच तुम्हाला उदाहरणं समजतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरायचं नाही आणि जास्तीत जास्त व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ हा व्यवस्थित पाहता येईल, न चुकता पाहता येईल, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज पाहत राहा, अभ्यास करत राहा. माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद मुलांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय मुलांनो.